आता डोळ्यात पाणी आणून काय उपयोग आहे संगे? आठवत का कशी आम्हाला नाक वर करून बोलायचीस? माझ्या पोरींचं लगीन मी श्रीमंत घरातच करणार. आणि एकदा का श्रीमंत घरात लग्न झालं तर आयुष्याची काळजीच मिटली. मग आता काय झालं? माग की ग त्यांच्याकडे पैसे, आता करडतीस. तेव्हा तर तुला सगळीकडं फक्त श्रीमंत पोर दिसायची. चांदेकरांची पोर लग्नाची आहेत म्हटल्यावर एवढी किटपीट करत होती. म्हणजे आता झालंय ना लगीन, मग त्या चांदेकरांकडून पोरींना पैसे आणून द्यावा काय झालं? हेच पाहिजे होत ना तुला. कसा पाय बोलवलंय मी तुम्हाला इथं? अग आमच्या डोसक्यावर कर्जाचं डोंगर आहे ग. तुमच्या बचत गटाकडनं थोडीशी मदत मिळेल का? थोडं कर्ज मिळेल का? काही सोय होईल का? हे विचारण्यासाठी बोलवलं ना. तुम्ही मलाच हे नव्हताय होय. हीच का तुमची मैत्री? हीच का तुमचा शेजार धर्म? काही नको तुमचा पैकवाला, काही नको कर्ज. निघा निघा म्हणते ना, निघा. आई अगं, तू कशाला बोलवलं होतंस यांना? अपमान करून घ्यायला? बाबांना कळलं ना तर ते किती भडकतील माहितीये तुला? तू कशाला यांच्या नादी लागायचं? पाहिलं ना गाजू कशा बोलून गेला मला त्या तडाथडा. आई बघ, खरं सांगू का, त्या बायका जे काय बोलल्या ना ते काय चुकीचं पण नव्हतं. अगं आधीच कर्ज डोक्यावर असताना अजून एक कर्ज घ्यायचं म्हणजे आपण करू ना काहीतरी. आपण बाबांच्या ऑपरेशन साठी पैसे जमा करू. पण तू हे जे काय वागतेस ना त्याला काय अर्थ आहे सांग? बोल, मलाच बोल. तुम्ही म्हणजे जे काय करते ते मीच करते. मीच वाईट आहे, मीच सगळं चुकीचं करते, मीच सगळं चुकीचं केलंय, मीच चुकीचं वागते. आता तू ते बोलायची बाकी होतीस. बोल बोल, तुम्ही तोंड उघडून बोलून घे. मला जितकं बोलायचंय तितकं मला काय ते कळत नाही ना. अगं पण जरा माझ्या मनाचा मी विचार करा ग. माझ्या मनात काय चाललंय? मी का केलं हे सप्त? आता कोणीतरी विचार केला का? नाही, फक्त मीच वाईट, मीच मूर्ख. आई आई, हे बघ, आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं. आपल्याला एवढंच म्हणायचंय की तू जरा शांत राहा. कारण हे बघ, तुझ्या डोक्यातून कल्पना आल्यानंतर काय होत हे तू पाहिलंयस ना. आता तू ना फक्त आमच्यावर विश्वास ठेव. ऐकलंस? आम्ही सगळं नीट करू. आपलं कर्ज पण पिटेल आणि बाबांच्या ऑपरेशन साठी पैसे पण उभे राहतील. पण प्लीज यार, तू तू शांत राहा, सगळं नीट होईल. आई प्लीज शांत.